जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला बोदवड शहरातील मोहरम सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। इस्लाम धर्मानुसार मोहरम या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि या दिवशीच कलबल्याची म्हणजेच सवाऱ्यांची स्थापना मोठ्या श्रद्धेने करण्यात येते। बोदवड शहरामध्ये सुद्धा सुमारे 400 सवाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांनी या वर्षी सुद्धा बसविल्या होत्या। 6 दिवसांच्या संदलसह 3 दिवसांच्या सवाऱ्यांच्या मिरवणुकीने या प्रसंगी संपूर्ण बोदवड शहर दणाणून गेले होते। याबरोबरच अहवाल म्हणजेच अग्निकुंडातून अनवाणीपणे लिलया चालण्याचा दिव्य कार्यक्रम सुद्धा हिंदू मुस्लिम भक्तांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला। यानंतर 10व्या दिवशी येथील सर्व सवाऱ्यांची कलबला म्हणजेच दर्ग्यावर सांगता सुद्धा श्रद्धेने करण्यात आली। पाहूया हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला बोदवड शहरातील मोहरम सणाचा हा विशेष कार्यक्रम। Thank you.
तालुका। आता सध्या इस्लामिक वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि इस्लामिक महिन्या वर्षातील पहिला सण म्हणजेच मोहरम आणि या मोहरम सणाचा जवळपास तीन दिवसांपासून रेलचेली सुरू आहे आणि यामध्येच आपण बघू शकत आहात बोदवड तालुक्याला जणू काही यात्रेचं स्वरूप आलेलं आहे। खूप लांबून पब्लिक या ठिकाणी या मोहरम सणासाठी या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहे। अगदी हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून हा समजला जाणारा बोदवड तालुका याचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। ज्या ठिकाणी या मोहरमच्या सवाऱ्या येऊन शांत होतात ते म्हणजे करबला दर्गा। तर ह्या दर्ग्याच्या समोरच आपल्याला या ठिकाणी गणपतीची स्थापना केलेली दिसून येत आहे। म्हणजे एकाच ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम यांचं एकतेचं प्रतीक आणि याचं जिवंत उदाहरण म्हणून हा प्रत्यक्ष आपल्याला आपल्या समोर या ठिकाणी आहे। आपल्यासोबत या ठिकाणी DYSP नेवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। बोदवडमध्ये कशा प्रकारे हा मोहरम सण साजरा केला जातो आणि या सणाच्या वेळेस कशा प्रकारे बंदोबस्त या ठिकाणी ठेवला जातो याबद्दलची आपण माहिती आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार। बोदवड शहरामध्ये तो मोहरमचा उत्सव सुरू आहे आणि त्यामध्ये सुमारे जवळजवळ 125 सवाऱ्या डोले या ठिकाणी निघालेले आहेत आणि एक हिंदू आणि मुस्लिम याचं ऐक्य असलेलं हे असा एक फार मोठा सण आणि उत्सव आहे। असा सण तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही। त्याबद्दल मी बोदवडचे नगराध्यक्ष साहेबांचे आणि पोलीस इन्स्पेक्टर भांबरे साहेबांचे मी आभार मानतो। या ठिकाणी त्यांनी चांगल्या रीतीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि उद्या परवा जो गणपती विसर्जनाचा बंदोबस्त राहणार आहे तसंच सर्व नागरिकांनी याप्रमाणे सर्व सहकार्य करावं आणि मोहरमच्या निमित्त मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण बघू शकतो बोदवड शहरामध्ये फक्त मुस्लिमच नाही तर हिंदू परिवारांमध्ये देखील सवाऱ्यांची स्थापनाही होत असते आणि या सवाऱ्या आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे करबला दर्गा। या ठिकाणी येऊन आपण बघू शकत आहात या ठिकाणी सर्व ज्या सवाऱ्या यांची सांगता या ठिकाणी होत असते। कॅमेरामन संगेश सुरवाडेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, बोदवड। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।